आमचे साकीनाका पुलिस स्टेशन से CR नंबर 787 या गुणाची तपास आमची ऑगस्ट पासून चालू आहे आणि त्या गुणामध्ये आतापर्यंत 14 आरोपी जो आहे पोलिसांनी अटक केलेले आहे आणि आज 15वा आरोपी ललित पाटील यांना साकीनाका पोलिसाची डिटेक्शन टीम यांनी अटक केलेली आहे आणि त्याची पुलिस कस्टडी सोमवारीपर्यंत आम्हाला मिळालेली आहे। त्या गुणामध्ये ते ड्रग्सचा एक मोठा रॅकेट होता त्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर सुरुवातीमध्ये जो मैं फर्स्ट आरोपी अटक केले होते ते 10 ग्राम MD पासून आपण सुरू केले होते। त्या गुणामध्ये पुढचे जो सूत्र आहे त्यांची तपास करत करत आपण नाशिकला रेड केली होती आणि त्या रेडमध्ये जवळजवळ 150 किलो MD मिळाली होती। 300 कोटीची ड्रग्स त्यामध्ये पोलिसांनी त्यामध्ये रॅकेट मिळाले होते आणि त्यामध्ये ये सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत। त्यांची पुढील तपासामध्ये ललित पाटील यांना अटक करून त्याची पोलीस कस्टडी आपण घेतलेली आहे। त्यामध्ये ड्रग्सचे विरुद्ध महाराष्ट्र शासनाचे आणि मुंबई पोलिसाचे ड्रग फ्री मुंबई यासाठी जो कमिटमेंट आहे त्यासाठी दररोज आपण महत्त्वाचे कारवाई करतो त्या यापैकी एक मोठी कारवाई मुंबई पोलिसांची आहे। मराठी हिंदी इंग्रजी मध्ये मग साकीनाका पुलिस ने अरेस्ट किया है। अरेस्ट करने के बाद इसको कोर्ट में हाजिर किया है जहां इसका सोमवार तक पुलिस कस्टडी हमें मिला है। इसके अंदर जो केस है इसकी शुरुआत अगस्त महीने में हुई थी, तब हमने 10 ग्राम MD से इस केस का इन्वेस्टिगेशन शुरू किया था और इसमें अभी तक 14 आरोपी को पकड़ते हुए तकरीबन इसके अंदर 150 किलो MD हमने रिकवर किया है जिसकी कीमत तकरीबन 300 कोटी है। ड्रग फ्री मुंबई ड्रग्स के विरुद्ध जो मुंबई पुलिस की और महाराष्ट्र शासन की जो कार्रवाई है उसके अंदर प्रतिबद्धता है उसको देखते हुए हमने ये मोटी कार्रवाई अभी तक किया है और इसकी आगे की ते जो आरोपी आहे त्याच्याबद्दल आम्ही तेव्हापासून आमची टीम वर्क नाही। आमचे जो तपास ऑगस्ट पासून सुरू आहे तपासामध्ये आपण बरेच लू आमची मध्ये माहिती
ते ड्रग्सची फॅक्टरीचे संचालनमध्ये आणि ड्रग्सची सप्लायमध्ये याचा दोघंच आरोपीचा सहभाग होता आणि ते सहभाग निष्पन्न झाल्यानंतरच आम्ही ते पाठपुरावा करून ते अटकची कारवाई केलेली आहे. सर, काल जे पकडलेले आरोपी आहेत त्यामध्ये नेमके हे ललित पाटील बरोबर आणखी कोण सहभागी होते, किती आरोपींना काल पकडलेले? आम्ही या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 14 आरोपीला अटक केलेली आहे. आज सकाळी ललित पाटील जो आरोपी आहे त्यांना अटक केलेली आहे. हिंदी मध्ये काय सर, ते एक सर एक सर प्रकरणामध्ये जवळपास 17 पोलीस अधिकाऱ्यांबरोबर ललित पाटील निरीक्षण पाटील यांना देखत होतं, त्याच्यामध्ये अनेक बडे पोलीस अधिकारी सुद्धा आहेत, काही राजकारणी आहेत, काही अधिकारी आहेत, असंही सगळं देखत सगळं समजलंय. सगळ्यांना हा प्रकार का त्यामध्ये पळून जाण्याचे केस जसे मी सांगितले पुणे पोलीस पुणे पोलिसाचा IPC 224 केस आहे, त्यांची स्वतंत्रपणे तपास त्यांच्याकडे चालू आहे. जसं मी सांगितले ड्रग्सच्या विरुद्ध जो आमची कारवाई जो आहे, ड्रग्स फ्री मुंबईची जो महाराष्ट्र शासनाची आणि मुंबई पोलिसाची जो प्रतिबद्धता आहे त्यामध्ये ड्रग्सचे कुठलेही आरोपी जो आहे आम्हाला माहिती मिळतात त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई करतो आणि ते आमची ते कारवाईचा भाग आहे. मुंबई जैसे मैंने बताया मुंबई पुलिस का जो ड्रग्स के खिलाफ कार्रवाई है ये कार्रवाई हमारी अगस्त महीने में शुरू हुआ था जब साकिनाका में केस रजिस्टर हुआ था. केस रजिस्टर होने के बाद हमने 10 ग्राम से ये केस में पहले आरोपी के साथ शुरू किया था. उसमें ऑलरेडी मालूमात मैं लास्ट टाइम आपको दे सकता हूँ, अनवर सैयद इसमें पहला आरोपी था. उसके बाद हमने अभी तक 14 आरोपी इसमें अरेस्ट किए हैं. अरेस्ट होने के बाद हमने डोंगरी में, पूना में, उसके बाद आंध्र प्रदेश में, सब जगह नासिक में, इवन इवन सबर MMR रीजन में, सब जगह हमने इसको लेके रेड किया है. और रेड करने के बाद जैसे मैंने बताया हमारी जो ड्रग्स की रिकवरी क्वांटिटी है वो 150 किलो से ज़्यादा है और तकरीबन 300 कोटि से ऊपर का हमने ड्रग्स इसमें जब्त किया है. और ये हमारी डिटेक्शन टीम है, उसने दिन रात इसके अंदर काम किया है. कंटिन्यूस अगस्त से अभी तक ये टीम इस पर काम कर रही है. जहाँ तक इस आरोपी को पकड़ने की बात है, जैसे मैंने बताया नासिक की कार्रवाई करने के बाद हम लोगों को इन आरोपी के बारे में जो मालूम हमारी तपास में निष्पन्न हुआ उसके बाद से पकड़ने के लिए हमारी टीम कंटिन्यूस प्रयासरत थी. और उसमें एक तपास का और किसी भी आरोपी पकड़ने का एक पुलिस का एक पूरा यंत्रणा एक सिस्टम होता है, उसके हिसाब से हमने कंटिन्यूस इसमें काम किया है. और काम करने के बाद ही इसको जैसे मैंने बताया बेंगलुरु और चेन्नई के बीच में एक जगह से हमने इसको अरेस्ट किया है. अरेस्ट करने के बाद आज मुंबई इलाके से हुए इसकी पुलिस कस्टडी हमने दिया. आज हमने एक ही आरोपी अरेस्ट किया है और जैसे मैंने बताया उसको उसका हमने अरेस्ट करके रिमांड लिया. अभी इस केस पे हम लोग जैसे काम कर रहे थे इसमें बहुत सारी चीज़ें हैं, परंतु उसके अंदर जैसे इसको पकड़ने की बात है तो इसको पकड़ने में हमने हमारी टीम जो काम कर रही थी हमें उसके बारे में इंफॉर्मेशन के हिसाब से हमने इसको अरेस्ट किया है. ये जो चीज़ें हैं ये तपास में हम लोग देखने वाले हैं कि कहाँ गया, कहाँ जाने वाला था, क्योंकि इसके अंदर अभी आज हमने अरेस्ट करके आज ही कस्टडी लिया है. तो हमारी तपास बहुत ही इस आरोपी के बारे में इनिशियल स्टेज में है, तो इसमें बहुत ज़्यादा कमेंट्स करना इस लेवल पर ठीक नहीं रहेगा. जो भी फर्दर कोई डेवलपमेंट रहेगा सब्सिक्वेंटली विल ब्रीफ. अभी तक जो है जिस आरोपी से कांटेक्ट में है या जिनके उनसे यानी प्रोबेबल जो इनके साथ किस किस के साथ रहे हैं वो सब चीज़ें हम लोग तपास में देखने वाले हैं. अभी तक उसके बारे में तपास इनिशियल स्टेज पे है तो कोई भी इसके बारे में ज़्यादा भाषा करना ठीक नहीं रहे. initially investigating this angle as well.
accused involvement as well as the money trail is the important aspect in this case, and in the investigation we have already started on that angle and we are getting very good evidence in that. We will cover all the angles in the investigation. सर या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची नावं समोर आलेली आहेत, राजकारण्यांची नावं समोर आली आहेत, तर त्या सगळ्या अँगलने तपास होणार मुंबई पोलिसांकडून? त्यामध्ये स्वतंत्र केस पुणे पोलिसला दाखल आहे त्याचे पळून जाण्याची, त्याची तपास पुणे पोलिसांकडे चालू आहे. बरं, आरोपी बोलतोय की मला पुणे पोलिसांकडून धोका आहे. आमची ड्रग्सचा जो केस आहे त्यामध्ये आपण आतापर्यंत 15 आरोपीपर्यंत पोहोचलेले आहे. त्या ड्रग्स केसमध्ये आणखी लोकांचे अगर काय इन्वॉल्वमेंट मिळाले तपासामध्ये तर नक्की त्याच्यावर कारवाई होईल. हमारी जो तपास है उस तपास में हम सारे एंगल कवर कर रहे हैं और जिस भी एजेंसी को मदद लगेगी मुंबई पुलिस की तपास क्यों किया था. जैसे मैंने बताया जिस भी एजेंसी को हमारी तपास की मदद लगी विल श्योरली. आमचे केस मध्ये भूषण पाटील पण आरोपी आहे, त्याच्याबद्दल पूर्ण तपास मुंबई पोलीस तर्फे करण्यात येईल. जसे मी सांगितले आमचे केस जो आहे पूर्णतः जो ड्रग बसचा जो आम्ही केस केलेला आहे त्या केसचे रिलेटेड आहे. त्या केसमध्ये कोणाचा सहभाग कोणाची ऍक्टिव्हिटी जो मिळाली पूर्ण तपास मुंबई पोलीस करेल. आमचे तपासामध्ये असं आतापर्यंत काय निष्पन्न आलेलं नाही. बहुत सारी चीजें ऐसी होती हैं जो तपास में कवर करनी पड़ती हैं, वो सब चीजें हम लोग जो हैं उसको इन्वेस्टिगेशन में कवर करेंगे और कोर्ट के सामने रखेंगे. ये जो गोष्ट आहे प्रत्येक आजच आपण त्यांना अटक केलेलं आहे, ते कुठे कुठे गेले, काय काय ऍक्टिव्हिटी केली, कुठले गुन्ह्यामध्ये सहभाग होते, कोण साथीदार होते, याची पूर्ण तपास मुंबई पोलीस करेल आणि जो निष्पन्न होईल ते पूर्णपणे कारवाई होईल. मुंबई पोलिसांच्या टीम कुठे कुठे लावल्या होत्या, विशेष करून कुठे कुठे लावल्या होत्या? कारण की जर फक्त तुम्ही म्हणताय की बेंगलोर आणि चेन्नई मधून पकडलं तर मुंबई पोलिसांच्या टीम कुठल्या कुठल्या भागात होत्या? मुंबई पोलीस इतका मोठा पोलीस फोर्स आहे, आमची टीम प्रत्येक आरोपीला महत्वाच्या आरोपीला पकडण्यासाठी भरपूर ठिकाणी जातात. इज़राइल और पैलेस्टाइन को लेकर के आज अपने अपने मी सेपरेटली बोलतो तुमसे. जसे मी तुम्हाला सांगितले आपण ये प्रत्येक गोष्ट तपासामध्ये कव्हर करू. आत्ताच कस्टडी मिळालेली आहे, एक दोन तास झालेले आहे, पासपोर्ट वगैरे काय ते सर्व गोष्ट कव्हर करू आपण तपासून. आमची टीम त्यामध्ये वेस्ट रिजन श्री परमजीत दहिया, आमचे DCP झोन 10 श्री दत्ता नलावडे, आमचे सिनियर PI साकी नाका, आमचे साकी नाकाचे पूर्ण डिटेक्शन ऑफिसर्सची एक फेरिस्त आहे, त्यांनी सर्वांनी त्यामध्ये चांगलं काम केलेले आहे. त्यामध्ये योगेश शिंदे, मित्रानंद खंदारे, पंकज परदेशी, राजेंद्र नागरे, चंद्रकांत पवार, अमल बोरशे, दत्तात्रय बाठे, सूर्यकांत भोसले, पुलिस हवलदार कदम, आदित्य जाधव, सुनील कुंटे, अनिल करंडे, पुलिस सिपाही शीतल माली, रमेश आहेर, रिकी सोदरमल, पुलिस सिपाही पिसाळ, यांची सर्वांचा त्यामध्ये सहभाग आहे आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांची उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय पोलीस आयुक्त सर पण त्यांना व्यवस्थितपणे बक्षीस आणि रिवॉर्ड देणार आहे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.